आज कुपोषणाचा चौथा दिवस आहे. ही माहिती मिळते ती आज सरकार पातळीवर एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं. प्रत्यक्षात काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का प्रशासन किंवा सरकार पातळीवर? नाही झालं, कोणाशी संपर्क नाही झाला. परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आम्ही निर्णय घेऊन चर्चा करणार आहोत. तशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता, त्यावर काही दिल्लीत होते काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या, त्यावर चर्चा झाली नाही असं दिसत आहे. तर तुमचं काय म्हणतो? आता इकडे हमारोन उपोषण कठोर चालू आहे, बैठका घेऊ निर्णय काढू दाट मोठी दाडीगुडी लईत असते मराठ्याला, गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते. एका दिवसाचा अंदाज दिसतोय, मग एक कुठून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे, तातडीनं मार्ग काढतो म्हणायचे पाच पाच दिवस होऊ द्यायचे. म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटत, शक्यत अशी वाटते अंदाज आहे. त्यांना जर मराठ्याची माया असती चार चार दिवस उगूच दिले नसते त्यांनी.